सागर होणार आहे, तर ती सोबत पुण्याचा सागर. हॅलो, त्या अगोदर हे स्वप्न साकार झालेलं असेलही ओमकार संघाचं, परंतु पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत अंतिम फेरीमध्ये विश्वचषकाच्या अंडर आर्म क्रिकेट जगताच्या श्री सिद्धी बॅकर. तर म्हणजे काय म्हणत अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय, कशा प्रकारची वाटचाल आहे अंतिम फेरीपर्यंतची तुमची, आणि एकंदरीत श्री सिद्धी बॅकर विषयी काय म्हणत? सर्व मुलांनी सर्व दाखल केली आहे, काही काही मुलांनी केली आहे, सर्वांनी काही परफॉर्मन्स केला, त्यामुळे आम्ही आज फायनलमध्ये पोहोचले आहे. आणि आत्तापर्यंतचा तुमचा सिद्धी पॅकरचा प्रवास कसा राहिला, किती स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग घेतला तुमच्या संघाने, आणि किती विजय किती उपविजय अशा काही आठवणी आम्हाला सांगाल का? आम्ही तुम्ही 10 ते 12 वर्ष आम्ही सिद्धी पॅकर टूर्नामेंट खेळतो, त्यात 2 वर्ष आम्ही फायनलला आलो, कारण जिंकलो आणि एक असे काही हरलो, आणि त्याच्याबद्दल बोलत जायचं मुंबईत एक लावा तरी टूर्नामेंट आहे. तर अंतिम फेरीत तर किती धावांमध्ये थांबवण्याचा इरादा असताना ज्या हिशोबाने आमचं बॉलिंग असायचं त्या हिशोबाने आम्ही 20 च्या आतमध्ये तुमच्या टीमला खेळायला बघू आणि तेच करू. तर खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला अंतिम फेरीच्या सामन्यात. महेश गोन्साल्विस क्षेत्ररक्षक देखील आहेत, आपण चेतन यांच्याकडे जाणार आहोत. चेतन चव्हाण अंतिम फेरी दाखल जो बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे त्यामध्ये तुमचा संघ स्वप्नवत कामगिरी आहे, गेलेल्या मॅचेस तुम्ही. पहिल्यांदा तर मी धनंजयचे आभार मानेन, ज्याने मला या संघात खेळण्याची संधी दिली. नंतर सिटी बॅकरचे आभार आम्हाला चान्स दिला खेळायला. नंतर टीमचा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की आम्ही कमीत कमी रन्स पण डिफेंड केले, त्यामुळे आम्ही आता या फायनलमध्ये. तुमचा हा कितवा प्रयत्न आहे, त्या प्रयत्नानंतर तुम्ही दाखल झालेला आहात, सहभाग घेतलाय, तुमचा वैयक्तिक सिद्धी असली सिद्धी काय परफॉर्मन्स राहिलाय? वैयक्तिक बोललो तर माझा 7वा ते 8वा प्रयत्न असेल सिद्धी बॅकरचा. एकदा मी सेमी फायनल आलेलो आहे आणि आता आम्ही एवढी मेहनत करून फायनलला पोहोचलो, आता प्रयत्न करू फायनल जिंकू. त्याचबरोबरीने या स्थितीत प्रथम फलंदाजी तुमच्यावर सोपवली गेली आहे, प्रतिस्पर्धी संघ झालं तर ओमकार मराठ संघ बलाढ्य संघ आहे, किती धावांचा पल्ला गाठण्याचा विचार असताना तुमचा? ओमकारसारख्या संघाबरोबर खेळताना बोलायचा कमीत कमी 24 बॉल 24 रन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे आमचा बॉलिंग अटॅक आहे आम्ही 24 बॉल 24 रन करण्याचा प्रयत्न आहे. आणि एकंदरीतच्या स्पर्धेविषयी काय म्हणून, ज्या पद्धतीने स्पर्धेसाठी मेहनत घेतली जाते, प्रत्येकजण झोकून देतो या स्पर्धेसाठी, विशेष मेहनत घेताना दिली जाते ती जाते, तर या स्पर्धेविषयी काय म्हणून? स्पर्धेविषयी बोलायचं बोललो तर सर्व संघात या स्पर्धा खेळायला बघतात आणि काही काही संघांनाच एंट्री भेटते, काही संघ अजूनही लाईनीत असतील ज्यांना आम्हाला खेळायचं, त्यांना पुढच्या वर्षी नेहमी चान्स मिळेल. आणि ऑर्गनायझरचे आभार, एवढं चांगलं आहे त्यांनी ऑर्गनायझेशन केलेलं आहे. तर स्वप्न तुमचं पाहू, शुभेच्छा तुमच्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमच्या असतील, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अंतिम फेरीच्या सामन्यासाठी. अंतिम फेरीचा सामना काही क्षणातच आपण वार्तालाप करणार आहोत योगेश पाटील यांच्याशी. अंडर आर्म क्रिकेटची ही देखील एक आख्यायिका आहे आणि या स्पर्धेशी त्यांचं देखील कित्येक वर्षाचं नातं जुडलं असणार आहे. आपण किती वर्ष ही सिद्धी बॅकर स्पर्धा खेळत आहे आणि तुमचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे, काही आठवणी आमच्याशी शेअर कराल का? धन्यवाद सर. माझं होम ग्राउंड आहे, या ग्राउंडमध्ये लहानपणापासून जिंदगीची त्या ग्राउंडला मी खेळलो खेळतोय आजच्या दिवसापर्यंत. ही तुम्हाला सदिच्छा म्हणजे माणसांची माणूसकी त्या ग्राउंडने दिली सिद्धी पॅकरने. एवढं संपवतो आणि एवढं बोलतो. तर हे होते योगेश पालचर, महामुकाबल्यासाठी आपण सज्ज होतोय श्री सिद्धी सेवा मंडळाच्या माध्यमातून, अर्थातच बॉक्स क्रिकेटचा विश्वचषक आपल्या समोर येतोय. अंतिम फेरीचा महामुकाबला, एका बाजूला जर पाहिलं तर सत्यविनायक कामोटे संघ जो तरुण खेळाडूंचा भरला त्या संघामध्ये पाहायला मिळतोय, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय अनुभवी खेळाडूंचा संघ, ज्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात टिपूसारखा खेळाडू ज्याच्यावर सर्वांच्या नजरा खेळण्याला असतील, नतन सरांसारखा खेळाडू दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर महामुकाबला अंतिम फेरीचा
सुवर्ण चषक आपल्या समोर येतो काही क्षणात पाहायला मिळणार आहे आणि पुण्याची साखळी कुणाला मिळणार याची देखील प्रतीक्षा काही क्षणात संपेल. फायनल मॅच अंतिम फेरीचा महामुकाबला काही क्षणातच आपल्या समोर. कामोठे वर्सेस मलाड, ओंकार वर्सेस सत्यविनायक काही क्षणातच आपल्या समोर. ही आशा बाळगतो आणि तुमची रजा घेतो. तुम्हाला परत एकदा मी माझ्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या मंडळास काही भूमीच्या कडे प्रार्थना देतो ही स्पर्धा यशस्वी होईल आणि अशीच पुढे चालत राहू ही तिच्याशी मी प्रार्थना करतो. परत एकदा तुमची माफी मागतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. नाव सांग काय करू.